सूरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉरसाठी जमीन अधिग्रहण करताना विशेष भूमापन अधिकाऱ्याने डिजिटल मशीनद्वारे गटनिहाय जमिनीचे मापन केले आणि तसा अहवाल देखील सादर केला. निश्चित झालेल्या जागेचा मोबदला देण्यासाठी उपभूमी अभिलेख बार्शी व वैराग मंडल अधिकारी वैराग गावचे गाव कामगार तलाठी यांच्याकडे पंचनामा करून तो रिपोर्ट सर्व्हे अहवाल तयार करण्याचे काम दिले होते. पण सर्व्हे करताना स्थानिक पुढाऱ्यांच्या मर्जीतील जमीन मालकास अधिकचा मोबदला दिला जातो आणि बाजूच्या जमिनीला मात्र कवडी मोलाचा मोबदला दिला जातो. पुणे यांनी वैराग हे प्रभावी क्षेत्र म्हणून घोषित केलेलं असताना फक्त 6 गट नंबर प्रभावी क्षेत्र म्हणून दिलेले आहेत. ही बी कसं काढलंय त्यांनी, एक नियम काढला त्यांनी, गावठाण्यापासून 200 सनबुक महामार्ग व्यक्तरीत प्रभावी क्षेत्र म्हणून त्यांना 1,20,00,000 रुपये एकरी दिलेला आहे आणि जी सामान्य शेतकरी आहेत त्यांना 40,00,000 प्रमाणे दिलेला आहे. असे झालेले 6 गट नंबर आहेत. हा केलेले आहे की सगळ्या पोच आहे माझ्याकडे याच्या तक्रारीची. त्याला अधिकारी लवादाकडे जावा म्हणते तेवढे. लवादाचा निर्णय उशीर लागतो त्याला. हा निर्णय नाही दिला, माझा 8 नंबर 77 आहे प्रभावी क्षेत्राप्रमाणे जर आम्हाला मोबदला नाही दिला तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आत्मदान करणार सहकुटुंब सहपरिवार. संबंधित अधिकाऱ्यांकडे तसा दुजाभाव केला जात असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करून देखील दखल घेतली जात नाही असे लक्षात आल्यावर वैराग बार्शीचे भूधारक मारुती पौळ यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली असता आमदार विजयकुमार देशमुख यांनी सूरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉर जमीन अधिग्रहण करताना स्थानिक भूमाफियांचा दबाव अधिक वाढत असल्याचे सांगितले. संबंधित अधिकारी जमीन अधिग्रहण करताना एकास एक असा दुजाभाव न करता सर्वांना समान पातळीवर मोबदला दिला पाहिजे. असे होत नसेल तर आम्हाला केंद्राकडे तक्रार करावी लागेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सूरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्गासाठी जे भूसंपादित जागा केली जाते त्यामध्ये त्या शेतकऱ्यांचं क्षेत्र ज्या गट प्रमाणे केलं जातं त्यांचं भूसंपादन आणि त्यामध्ये या आत्ता माझ्याकडे तक्रार आल्याप्रमाणे वैराग जिल्हा सोलापूर इथले तक्रार आली असताना त्यांचं असं म्हणणं आहे की त्या गावचं कामगार तलाठी व भूमी अभिलेखा बार्शी व वैराग मंडळ अधिकारी या सगळ्यांनी संगमताने त्याच्यामध्ये फार मोठा गपला केला आहे. जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भूसंपादन करण्याच्या ज्या काही कारवाई करण्यासाठी त्यांना सांगितलं त्याचं एस्टिमेट करायला सांगितलं त्यांचं भूसंपादनचं जे काही नुकसान भरपाई द्यायचं त्यांना सांगितलं असताना त्यांनी ह्या कामामध्ये काही लोकांचं राजकीय वर्दस्त असल्यामुळं एका गटाला वेगळं नुकसान भरपाई आणि त्याच्या लगत असलेल्या गटाला दुसरं नुकसान भरपाई आणि ह्या हे कसं होऊ शकतंय कारण सगळ्या गटांना आणि लगतच चिकून असलेलं गट असल्यामुळं त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना जे नुकसान भरपाई दिली आहे त्याप्रमाणे काय येतं आणि ज्या गटाला जे लोक तिथले पुढारी आहेत किंवा जे ज्यांचं राजकीय वर्दस्त आहे त्यांना कोट्यांनी पैसे दिले आणि ज्यांचं वर्दस्त नाही त्यांना लाखांनी पैसे दिले असं असताना तक्रारी आपल्याला मला असं वाटतं की हे कुठंतरी या एक लिंक आहे, साखळी आहे जे जिल्हाधिकारीपासून ते खालपर्यंत ही साखळी आहे. या साखळीचा आम्ही जरूर मी वरच्या अधिकाऱ्यांवर आपल्या मंत्र्यापर्यंत त्यांचा पाठपुरावा करीन आणि अशी तक्रारी त्यांच्यावर नोंदवेन. सूरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉर जमीन अधिग्रहण करताना होत असलेल्या दलालांचा आणि मोबदला देत असताना होत असलेला दुजाभाव जिल्हा प्रशासनाकडून रोखला जाणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.